पतीच्या निधनानंतर संपूर्ण संसार अगदी नेटानं सांभाळणाऱ्या बऱ्याच खंबीर स्त्रिया आपण समाजात पाहतो, पण सिनेविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या पतीचं अगदी कमी वयातच निधन झालं, तर पतीच्या निधनानंतर मुलांचा त्यांनी एकट्यानंच सांभाळ केला. चला तर मग पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री. निर्मिती सावंत. अभिनेत्री निर्मिती सावंत या आजवर आपल्याला अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम करताना दिसल्या. त्यांची सुरुवात ही रंगभूमीपासूनच झाली होती, तर त्यांचे पती महेश सावंत हे सुद्धा सिनेविश्वात कार्यरत होते. निर्मिती आणि महेश यांना अभिनय हा एक मुलगा आहे, पण अभिनय लहान असतानाच महेश यांचं निधन झालं. त्यानंतर निर्मिती यांनी स्वतः कठीण परिस्थितीत नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. माहेरचं नाव काय? मधू. मधू? मधुमती शांताराम देसाई. अच्छा, मग देसाईची सावंत कधी? देसाईची सावंत झाले मी सेल्स टॅक्सला लागल्यानंतर. मी नोकरीला लागले जेव्हा, तेव्हा साधारण एक 2-4 महिन्यातच नोटीस बोर्डवर नोटीस लागलेली होती की ज्यांना कोणाला त्या इंटरब्रँच ज्या नाटकांची कॉम्पिटिशन होती त्याच्यात भाग घ्यायचा असेल तर त्यांनी आपली नावं द्यावीत म्हणून. तेव्हा मी नाव द्यायला गेले, पण मला उशीर झाला होता, कारण माझ्या पाहण्यात ती नोटीस उशिरा आली. मी गेले तेव्हा त्या माणसाने मला सांगितलं की सॉरी, म्हणजे हे फुल झाले, आता रिहर्सल्स पण सुरू झाल्यात. तर म्हटलं प्लीज तुम्ही घ्या, मला हे तर करा ना, म्हणजे मला रिहर्सल्सला तरी येऊ देत ना. तर तो खडूस होता थोडा असा माणूस, तो म्हणाला की नाही नाही, पण आता म्हणजे ते फुल झालं आहे, आता तुम्ही काही येऊ शकत नाही. तर नंतर तो माझा नवरा झाला. अत्यंत स्ट्रिक्ट. हां, अत्यंत स्ट्रिक्ट. म्हणजे जितका प्रेमळ तितकाच कामाच्या बाबतीत अत्यंत ते व्यक्तिमत्व असं होतं की ते. आणि मला वाटतं आदेश तू आधी भाईच्या जवळ आला आणि मग तुमच्या जवळ आला, त्यामुळे तुम्हाला वहिनी म्हणतेस. खरं हे मला अगदी चांगलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खरं आहे की महेश सावंत हे असं नाव ज्यांना आम्ही भाई म्हणायचो, आणि माझ्यावरती खूप विश्वास कसा दाखवला म्हणजे मला असं वाटतं की प्रवाहाविरुद्ध पोहत असताना अनेक जण नकळत या क्षेत्रात एखाद्याला दूर ढकलत असतात, आणि ते दूर ढकलत असताना ना असे काही मोजके हात असतात आपल्या आयुष्यात की जे एक आश्वासाने म्हणजे एक विश्वासाने एक असा हात देतात, त्याच्यातलं ते माझ्यासाठी असलेलं नाव आहे महेश. मला असं वाटतं त्यांनी बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना असं केलं होतं. मला वाटतं की त्यावेळेला प्रतिपदेचा चंद्र प्रतिपदाच्या रूपाने अनेक कलावंतांच्या आयुष्यात त्याने आणून दिले. खरं. प्रिया बेर्डे. अभिनेत्री प्रिया बेर्डे अर्थातच लग्नापूर्वीच्या प्रिया अरुण. लग्नाच्या अवघ्या 7-8 वर्षांनंतरच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांना अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत. मुलं अगदी लहान असतानाच लक्ष्मीकांत यांचं अकाली निधन झालं, पण प्रिया यांनी खचून न जाता परिस्थितीवर मात केली. स्वतः काम करत त्यांनी मुलांनाही सिनेविश्वात आणलंय. शुभांगी गोखले. अभिनेत्री शुभांगी गोखले ही सिंगल मदर आहेत. त्यांचे पती मोहन गोखले हे एकेकाळचे सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे, पण 1999 साली मोहन गोखले एका शूटिंग निमित्तानं चेन्नईला गेले असता त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं आकस्मिक निधन झालं. त्यावेळी त्यांची मुलगी अभिनेत्री सखी गोखले अगदीच लहान होती, पण शुभांगी यांनी एकटीनंच सखीचा सांभाळ केला, तर आजही त्या सिनेविश्वात कार्यरत आहेत. नीना कुलकर्णी. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी विवाह केला होता, पण दिलीप यांचं 2002 सालीच निधन झालं. त्यांना सोहा कुलकर्णी ही एक मुलगी आहे. त्यानंतर नीना यांनी एकटीनंच त्यांचा संसार सांभाळला. नीना आजही सिनेविश्वात काम करताना दिसतात. सुलोचना लाटकर. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर याही सिंगल मदर बनूनच राहिल्या. त्यांना कांचन घाणेकर ही एक मुलगी आहे. सुलोचना यांचं वयाच्या अवघ्या 14 वर्षीच लग्न झालं होतं, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी एकटीनंच मुलीचा सांभाळ केला होता. शांती प्रिया. अभिनेत्री शांती प्रिया म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ रेची पत्नी. सिद्धार्थ रे म्हणजेच अशी ही बनवा बनवी चित्रपटातला शंतनू माने. मराठी आणि हिंदी चित्रपटांमधला एकेकाळचा अगदी लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ ओळखला जायचा.
पण 2004 साली लग्नाच्या अवघ्या काहीच वर्षांनंतर सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक निधन झालं. सिद्धार्थ आणि शांतिप्रियाची दोन्ही मुलं त्यावेळी अगदीच लहान होती, पण शांतिप्रियानं मुलांसहित संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला. शांतिप्रिया सुद्धा एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री होती. सौगंध, अंधा इंतकाम तसेच बऱ्याच साऊथ चित्रपटांमध्ये शांतिप्रियानं काम केलंय. तर या त्या काही सिनेविश्वातल्या अभिनेत्री. तेव्हा तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.